श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात एकीकडे आरोपी आफताब पुनावाला याची विविध तपासण्यांद्वारे चौकशी होत आहे, त्याचप्रकारे दुसरीकडे मुंबईत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील उपस्थित होते। फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेतली। सुरुवातीला श्रद्धा वालकर कोणाच्या तपास प्रकरणात हवे ते सहकार्य करणार असल्याचे आश्वासन फडणवीसांनी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानण्यात आले, तर श्रद्धाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेळीच सहकार्य केले असते तर ती जिवंत राहिली असती अशी खंतही बोलून दाखवली। श्रद्धा वालकरीचा खून 18 मे 2022 रोजी झाला असून त्यापूर्वी तिने पोलिसांना तिला होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली होती असे पत्रही यापूर्वी सादर करण्यात आले आहे। तसेच श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रारही वसई पोलिसांकडे केली होती। तत्कालीन पोलिसांनी श्रद्धाला सहकार्य केले नाही त्यामुळेच तिच्यावरही वेळ आल्याचा आरोप केला जातोय। श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी हीच बाब निदर्शनास आणून दिली।